गेली 30 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे आणि सगळं राजकारण समाजकारण जवळून बघत असल्यामुळे मी आज भविष्य सांगत नाही पण एक विश्वास सांगतो, महाराष्ट्राच्या उद्याच्या जडणघडणीमध्ये कपिल पाटील हे एक महत्वपूर्ण नाव असेल हे सांगायला आता खरं तर धन्यवाद जीटीसी टीम। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साहेबांना विनंती करतोय आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आवाज वाढवा शुभेच्छा देण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो असे आपल्या सर्वांचे लाडके नेते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मोदीजींच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटीलजी, मंचावर उपस्थित निरंजन डावखरेजी, कुमार ऐलानीजी, सुनील भुसाराजी, रवींद्र फाटकजी, गीताताई जैन, पांडुरंगजी बरोरा, दशरथजी तिवरे, शीतलताई तोंडलीकर, प्रेमनाथजी म्हात्रे, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, रवी पाटील, वरुण पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय श्री कपिल पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो ईश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जनसेवेचं जे व्रत अखंडपणे त्यांनी सुरू केलेलं आहे ते व्रत आणि ती जनसेवा अशाच प्रकारे त्यांच्या हस्ते सातत्याने घडत राहो। खरं म्हणजे जन्मदिनाचं औचित्य साधून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम भारतीय जनता पार्टी असेल, कपिल पाटील फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात। एकीकडे अनेक सेवा प्रकल्प आयोजित केले जातात की ज्यामध्ये सामान्य माणसाला शिक्षण आरोग्य यासारख्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विशेषतः दुर्गम आदिवासी भागामध्ये या सर्व गोष्टी कशा पोहोचतील या संदर्भातला प्रयत्न ते करतात आणि दुसरीकडे खेळ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जे खेळाडू आहेत या सगळ्या खेळाडूंना एक अतिशय चांगला मंच या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देत असतात। खरं तर आपल्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघ असेल, ठाणे जिल्हा असेल, कल्याण पश्चिमचा भाग असेल, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही कपिल पाटील साहेबांनी केली आणि मागच्या काळामध्ये फ्लायओव्हर्स असतील, त्या ठिकाणी नदीवरचे पूल असतील, खाडीवरचा पूल असेल, रस्ते असतील, काँक्रीटचे रस्ते असतील, या वेगवेगळ्या कामांकरता मोठा पुढाकार हा कपिलजींनी घेतला। माननीय मुख्यमंत्री शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर आम्ही एक निर्णय केला आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलं, पण त्याची सगळ्यात पहिली मागणी लोकसभेमध्ये कोणी केली असेल
तर ती कपिल पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केली होती, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून सातत्याने लोकांमध्ये राहत असलेला लोकोपयोगी काम करणारा नेता म्हणून कपिलजींकडे पाहिलं जातं। स्वर्गीय आर आर पाटलांची क्लिप आपण बघितली, आर आर पाटील जे बोलले तेच आम्ही हेरलो होतं आणि म्हणून कपिलजी त्यांच्याकडनं तुम्हाला चोरलो होतं, आठवलेंची आठवण आली असेल। आता आठवले साहेबांचा पक्ष नागालँडमध्ये दोन जागा जिंकला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरोखर तुम्ही खासदार पदाला मंत्रीपदाला ज्या प्रकारे न्याय दिला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जलजीवन मिशनसारखी योजना असेल किंवा जेवढ्या केंद्र सरकारच्या योजना आहेत या अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही राबवल्या आणि मतदारसंघाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे ही जी तळमळ घेऊन तुम्ही काम करता, म्हणूनच एवढं मोठं प्रेम हे जनतेचं तुम्हाला पाहायला मिळतं। आज आपण बघतोय की खऱ्या अर्थानं कपिल पाटलांची वाटचाल ही नेतेपदाकडनं लोकनेतेपदाकडे चाललेली आहे, ही खरोखर एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे। कारण लोकनेता हे कोणाला होता येत नाही, जनता तुम्हाला लोकनेता करत असते, पण हळूहळू जनतेचं तसंच प्रेम कपिलजी तुम्हाला मिळत आहे आणि मला विश्वास आहे की आज या माध्यमातनं निश्चितपणे आपलं हे कार्य असंच पुढे चालू राहील हा विश्वास मी व्यक्त करतो। नाव घेताना तरुणजी आप बाद में आपका नाम मैंने लिया नहीं, तरुण राठीजी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं अभिनंदन करतो। आणि बिचारे आमचे क्रिकेट प्लेयर बॅट आणि बॉल हातामध्ये घेऊन वाट पाहत आहेत की कधी भाषण बंद होतं आणि कधी आम्ही मॅच सुरू करतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये अधिक वेळ न दवडता मी पुन्हा एकदा कपिलजींचं अभिष्ट चिंतन करून माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब। मॅच चालू करायची आहे। आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी देवेश पुरुषोत्तम पाटील साहेबांना करतोय। आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। तदनंतर आदरणीय तरुणजी राठी साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्याची